नमस्कार मित्रांनो, ऑप्शन्स हा एक असा विषय आहे जे ऐकलं की लोकांना आश्चर्य होते की ऑप्शन्स नेमके आहेत काय. ठीक आहे, तर आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत कॉल ऑप्शन काय असतात आणि पुट ऑप्शन काय असतात. आता ऑप्शन बद्दल तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो, ऑप्शन्स एक अशी वस्तू आहे जी 40, 50, 100 रुपयाला आपल्याला मिळते, बरोबर आहे, आणि 15 मिनिटात, 20 मिनिटात, अर्ध्या तासामध्ये ते 50 डायरेक्ट 150, 200 असे होऊन जातात. आता बघा, निफ्टीचं जर आपल्याला ऑप्शनचा एक लॉट घ्यायचा असेल तर आपल्याला फक्त 2500 रुपये लागतात, बरोबर आहे. समजा 50 रुपयाचा असेल एक शेअर तर 50 शेअर किती झाले, 2500. पण अर्ध्या तासामध्ये, 1 तासामध्ये तो 50, 150, 200, 250 रुपये पर्यंत जाऊ शकतो. ह्याच कारणामुळे तुमचे 2500 रुपये सरळ 5000, 7500, 10000, 15000 असे होऊ शकतात, कळलं. आणि ह्याच कारणामुळे आज भारतामध्ये जे आपलं फ्युचर आणि ऑप्शन्स जे आहेत त्याचं ट्रेडिंग व्हॉल्यूम 90 ते 95 टक्के, म्हणजे जो व्हॉल्यूम आहे टोटल त्यातले 95 टक्के फक्त ऑप्शन्स मध्येच ट्रेड केले जातात. ठीक आहे, तर ह्यालाच पुढे घेऊन आपण आज कॉल ऑप्शन काय असतो, पुट ऑप्शन काय असतो शिकणार आहे. ठीक आहे, कारण मार्केट जर वर जात असेल तरी तुम्ही कॉल ऑप्शन विकत घेऊन पैसे कमवू शकता, मार्केट जर खाली पडत असेल तरी तुम्ही पुट ऑप्शन विकत घेऊन पैसे कमवू शकता, म्हणजे दोन्ही साइड तुम्ही कव्हर करू शकता. ठीक आहे, तर आपण आज बघणार आहोत की ऑप्शन्स नेमके काय असतात. तर आपल्याकडे बघा, आता दोन प्रकार आहेत, एक आहे कॉल ऑप्शन, एक आहे पुट ऑप्शन. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याला काय बोलतो, ह्याला आपण बोलतो सी, बरोबर आहे. असं तुम्हाला दिसलं असेल कधी, जर तुम्ही मार्केटमध्ये असाल तर तुम्हाला असं दिसेल सी. आणि ह्याला काय बोलतो, पी. पी म्हणजे काय, पुट युरोपियन. सी म्हणजे काय, कॉल युरोपियन. आता बघा कसं आहे, कॉल ऑप्शन कशा प्रकारे काम करतात, पुट ऑप्शन कशा प्रकारे काम करतात. तर कॉल ऑप्शन जे आहे ते अशा डिझाईन केले गेलेत की मार्केट जर वर जात असेल, मार्केट जर वर जात असेल तर कॉल ऑप्शन काय करणार, वर जाणार. मार्केट जर खाली जात असेल तर पुट ऑप्शन काय करणार, वर जाणार. कळालं का, म्हणजे मार्केट जर वर गेलं तर कॉल ऑप्शन वर जाणार, मार्केट जर खाली गेलं तर पुट ऑप्शन जो आहे तो वर जाणार, बरोबर आहे. आता बघा, कॉल ऑप्शन जे आहे, समजा आता मार्केट आहे 16000 वरती, किती वर आहे मार्केट, समजा आता मार्केट आहे 16000. ठीक आहे, आणि तुम्ही 16000 कॉल ऑप्शन घेतला, 16000 सी कॉल ऑप्शन तुम्ही विकत घेतला. समजा तुम्हाला हा पडला 100 रुपयाला, बरोबर, तुम्हाला कमीत कमी त्याचे 50 घ्यावे लागतात. मग इंटू मी 50 केले किती झाले, 5000 रुपये. 5000 तुम्हाला एक लॉट म्हणजे 50 शेअर तुम्हाला निफ्टीचे कॉल ऑप्शनचे भेटले, बरोबर आहे. आता मार्केट समजा जर 200 पॉईंट वरती गेलं, निफ्टी जे ते 200 पॉईंट वर गेलं आणि 16200 वरती मार्केट गेलं, तर काय होणार, हा 100 रुपयाचा नाही म्हणलं तरी 100 रुपये वाढणार. मार्केट जेव्हा 200 जातं वरती तेव्हा हा ऑप्शन 100 रुपये वाढतो. म्हणजे आता 100 वाढला, पहिला होता 100चा, आता कितीचा झाला, 100 ने वाढला, आता कितीचा झाला, 200 रुपये. तुमच्याकडे 50 आहेत, 200 × 50 किती झाले, 10000. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही 5 मिनिटांमध्ये 5000 चे 10000 केले. ह्याच कारणामुळे, मार्केटच्या ह्या व्हॉलेटिलिटीमुळे आपल्याला जे ते भरपूर पैसे कमवण्याची संधी ऑप्शन्स मध्ये मिळते. आणि कॉल ऑप्शन विकत घेऊन जर मार्केट वर जाणार असेल तर कॉल ऑप्शन विकत घेऊन आपण त्या साइडला प्ले करू शकतो आणि पैसे कमवू शकतो. समजा इन केस आपल्याला असं वाटलं की अरे यार मार्केट पडण्याची शक्यता आहे, आता मार्केट पडू शकतं, तर मी काय करणार, 16000 पुट ऑप्शन विकत घेणार, 16000 पुट ऑप्शन मी विकत घेणार. आता बघा, जे 16000 कॉल असेल, पुट असेल ना, तो सेम भावाला मिळतो, सेम ऑलमोस्ट. समजा हा तुम्हाला भेटला 100 ला, मार्केट पडलं 500 पॉईंट, मार्केट आलं 15500 वर. आता नाही म्हटलं तरी ह्या 100ची किंमत 300 रुपयानं वाढलेली असेल, कितीचा झाला, 400 रुपयाचा तो आता झाला. तुमच्याकडे किती आहेत, 50 आहेत शेअर, मग तुमच्याकडे टोटल किती झाले, तर म्हणजे 20000 रुपये झाले. म्हणजे तुम्हाला लागले फक्त 5000, इथे पण 5000 लागणार तुम्हाला घ्यायला, बरोबर आहे, पण तुम्हाला भेटताना भेटले किती, 20000 रुपये. मग अशा प्रकारे मार्केटमध्ये जर तुम्हाला वाटतं की मार्केट खाली पडू शकतं तर तुम्ही पुट ऑप्शन घेऊन ट्रेड करू शकता, जर तुम्हाला वाटतं की मार्केट वर जाऊ शकतं तर तुम्ही कॉल ऑप्शन घेऊन ट्रेड करू शकता. ठीक आहे, अजून भरपूर अवेलेबल असतात, 50 अवेलेबल असतात, 60-70 रुपयाचे पण अवेलेबल असतात. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो, ऑप्शन जे आहेत
ते कधी पण एक्सपायरी असते त्यांची, म्हणजे कशी, एक वीकली एक्सपायरी असू शकते किंवा मंथली एक्सपायरी असू शकते. वीकली एक्सपायरी दर गुरुवारी संपते, म्हणजे दर गुरुवारी जे 16,000 मार्केट आहे, तर 16,000 वरचे जेवढे पण ऑप्शन आहेत सगळे शून्य होऊन जाणार. ठीक आहे, मग वीकली ऑप्शन सुद्धा असतात आणि मंथली ऑप्शन सुद्धा असतात. मंथली ऑप्शन काय करतात, महिन्याच्या आखरी गुरुवारी, महिन्याचा लास्ट जो गुरुवार असतो त्या दिवशी ते एक्सपायर होतात, म्हणजे संपतात. त्याच्या अगोदर आपल्याला एंट्री करून एक्झिट करायची आहे. स्टॉक सारखा आपण ह्याला जास्त दिवस होल्ड करू शकत नाही. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला कळालं असेल की कॉल ऑप्शन काय असतो, पुट ऑप्शन काय असतो आणि आपली एक्सपायरी कधी असते, एक्सपायरी कधी असते, गुरुवार. ठीक आहे, गुरुवार लक्षात ठेवा, गुरुवारी ते ऑप्शन जे आहे ते सगळे एक्सपायर होणार, त्यामुळे तुम्हाला त्याच्या अगोदर घेऊन त्याच्या अगोदरच एक्झिट सुद्धा करायला लागणार, म्हणजे ट्रेड पूर्ण कम्प्लीट झाला पाहिजे. ठीक आहे, तर मी आता तुम्हाला कॉल ऑप्शन समजवला काय असतो, पुट ऑप्शन समजवला काय असतो. जर तुम्हाला कसल्याही प्रकारचे प्रश्न असतील तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारा आणि भरपूर लोकांना हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा, ताकी त्यांना सुद्धा नॉलेज मिळेल की काय असतो कॉल ऑप्शन, काय असतात पुट ऑप्शन. आणि जर तुम्हाला अजून याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा, मी याच्यावरती एक चांगली सिरीज बनवेन. आणि जर तुम्ही ऑप्शन चेनची अजून बघितला नसेल व्हिडिओ तर तो सुद्धा बघा. ऑप्शन चेनचा मी एक खूप सुंदर पद्धतीने शिकवलेला आहे ऑप्शन चेनचा व्हिडिओ, तुम्ही चॅनलवरती बघू शकता. ठीक आहे, आणि कसलेही प्रश्न असतील तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.